फलंदाज आहे. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरू झालेला त्याचा प्रवास ओव्हरआर्म क्रिकेट पर्यंत खूप यश देऊन गेला. यावेळेस पहा उल्लेख झाला स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लुक ॲट इज ॲक्शन, लुक ॲट इज बॅट स्विंग, लुक ॲट इज बॅक लिफ्ट. मॅग्निफिसियंट सिक्सर बाय राहुल म्हात्रे ओव्हर दी साइड स्क्रीन रीजन. डीजे हाय बॅकलिफ्ट, त्याचबरोबर लॉंग हँडल. यम लिव्हिंगस्टन, किरण पोलार्ड, निकोलस पुरन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि इतका पॉवरफुल फटका, अप्रतिम दर्जेदार. इट्स अ क्वालिटी बॅटिंग परफॉर्मन्स अगेन्स्ट क्वालिटी बॉलर मिस्टर हितेश कोटकर. वेलकम केलंय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आमचे रमेश सर आम्हाला सांगतायत की नेक्स्ट बॉल ऑम्प ड्राईव्ह षटकार गेलाय. ओ वन्स अगेन दिस इज बिगर दॅन बिफोर, दिस इज ब्लॉकबस्टर इव्हेंट अँड दिस इज पॉवरफुल स्ट्रोक प्रेझेंटेड बाय मिस्टर राहुल म्हात्रे. अफलातून बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस बाय बॅटर राहुल म्हात्रे. या अगोदरचा षटकार आपण पाहिलं तर अगदी स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने, यावेळेस मात्र थोडासा इनसाइड आउट फटका जो कुठेतरी वाडीश लॉंग ऑफला निघून गेला तो म्हणजे 6 धावसंख्येसाठी. धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 37 फॉर नन. ही पार्टनरशिप एका अभेद्य पर्वतासारखी पुढे चालली आहे नितेश सर, आणि अशीच जर पुढे जात राहिली तर सहजरित्या 70-75 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र हितेश कोटकर ज्याच्याकडे आहे वैविध्यता व्हेरिएशन, तो त्याचा वापर कशा पद्धतीने करेल या दोन्ही सेट झालेल्या आक्रमक शैलीच्या फलंदाजांच्या समोर त्याचा मात्र कस लागणार याबद्दल मात्र तिला मात्र शंका नाही. पहिले दोन चेंडू वाईडने सुरुवात, त्यानंतर दोन षटकार. नाव प्रेशर थोडंसं त्याच्यावर जास्त असावं राहुल म्हात्रेच्या तुलनेमध्ये. राहुल म्हात्रेचा आत्मविश्वास सध्याच्या घडीला ऑन द टॉप. तिसरा बॉल अफ्लॅग सिक्स, बॅक टू बॅक 3 sixes बाय राहुल म्हात्रे. He set on a fire, fire and fire. Big hand, up a applaud for consecutive sixes. Thank you, thank you. Cameraman, la mi zarur suchit karu. Nerul team chi support system agdi backward kshetra madhe, agdi magja majula, saral samantar reshe madhe. डीप लॉंग लेक परिक्षेत्रामध्ये पहा विश्वास दादा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची संपूर्ण आर्मी, त्यांची सपोर्ट सिस्टम तिथे मला वाटतंय जरूर. शेखरजी भोपी असतील, अक्षयजी पाटील असतील, हेमंतजी म्हात्रे, हे जे तीन आधारस्तंभ या नेरुल इलेवन या संघाला मिळालेत ते सुद्धा मॅचला एन्जॉय करत असतील. क्रिकेट इज अ गेम ऑफ जॉयफुल मोमेंट्स. ओ वा 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 सुपर्ब. तीन व्यक्तिमत्वांचा युवराज आपण उल्लेख केला, शेखरजी भोपी, अक्षयजी पाटील, हेमंतजी म्हात्रे, हे तीन आधारस्तंभ ज्यांनी पडत्या कालामध्ये नेरुल इलेवन या संघाला खरं तर आधार दिला, त्यांच्यावर विश्वास दर्शवला आणि आज पुन्हा नव्याने नेरुल संघाची तीच जुनी दहशत आणि तोच दरारा नव्याने उभारीस आपल्याला पाहायला मिळते. विश्वास दादा मला वाटते खुश असतील या दोन्ही फलंदाजांवर नेरुल इलेवनचा परफॉर्मन्स as per as this game is concerned. Yes, definitely.